हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्वाती. गुड फूड मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी नवरात्रीचं सेशन सुरू केलेलं आहे. नवरात्रीचे 9 दिवस मी तुमच्यासाठी नवनवीन प्रकारच्या 9 रेसिपीज मी अपलोड करणार आहे. तर आज आपण बघणार आहोत फराळाची गोड आणि अशी मस्त चवीला एकदम छान लागणारी रताळूचे काप, गोड काप बनवणारी मी. ही स्वीट डिश आहे, ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया. हे मी रताळू घेतले, याला आपण साखरू देखील म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याला स्वीट पोटॅटो म्हणतात. ज्याला जे माहिती असेल त्याचं नाव ते, मराठीत आपण त्याला रताळू म्हणतो आणि हिंदीमध्ये त्याला शकरकंद म्हणतात. तर तुम्हाला याच्याबद्दल माहितीच असेल. आणि उपवासाला खूप अतिशय हेल्दी असा फराळाचा हा प्रकार आहे. तर याला आपण गोड तिखट हर प्रकारे आपण त्याला बनवू शकतो. पण आज आपण याला स्वीट बनवणार आहोत. एक प्रकारे छान त्याचे काप करून घेऊ आपण. आता हे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम हे रताळू मी घेतलेले आहेत. आणि कुकरमध्ये पाणी लावून पाण्यात टाकून त्यांना 2 शिट्ट्या करून ते शिजवून घेतले आहेत मी. त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 शिट्टींमध्ये ते झटपट शिजून मोकळं होतात. त्यांना जर तुम्ही जास्त शिजवलं तर त्याचे खूप त्याचा गारा होतो, खूप मॅश होऊन जातात ते. त्याच्यामुळे त्यांच्या 2 शिट्ट्या घ्या. आणि चला आता आपण याचे काप करून घेऊ पटापट. हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे मी त्याचे काप करून घेतले आहेत. अशा पद्धतीने बाकीचे थोडे मॅश केले आहेत मी, कारण आपण एक हलव्यासारखाच एक प्रकार आपण त्याचा बनवतोय. त्याच्यासाठी दुसरं साहित्य असं, त्याला जास्त काही साहित्य लागत नाही. हे मी 2-3 टेबलस्पून मी भरून तूप घेतलेलं आहे, आपलं घरातलं साजूक तूप. तूप कसं बनवायचं याची देखील रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे. ही मी साखर घेतली आहे, ही मी 3 चम्मच साखर घेतलेली आहे. आणि 100 ml मी दूध घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग इथं मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आपण गॅस फास्ट करूया. आधी आता आपण त्याच्यात तूप टाकून घेऊ पटापट. फ्रेंड्स, माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची आणि तुमच्या साथाची खूप गरज आहे. 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचं गोल आहे माझं आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नाही. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग हे आपलं तूप इथं मेल्ट झालेलं आहे. आता आपण त्याच्यात हे टाकून घेऊया. हे रताळू आपल्याला चांगले त्याच्यात फ्राय करून घ्यायचे तुपात. अतिशय हलक्या हाताने त्यांना फ्राय करा. गॅस थोडा मिडियम करून देऊ आता आपण. तुम्ही बघू शकता त्यांनी लगेच तूप ऍब्झॉर्ब केलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात ड्रायफ्रुट्स देखील ऍड करू शकता. हे तुम्ही बघू शकता आता त्याच्यातलं तूप थोडं तूप जवळपास त्याच्यात ऍब्झॉर्ब झालंय. आता आपण याच्यात दूध टाकून घेऊ. दूध टाकलं की आपण याच्यात साखर घालून घेऊ. साखर जास्त नाही घालायची आपल्याला, कारण ते पोटॅटोज पण थोडेसे नॉर्मल गोडच असतात. आपल्या चवीनुसार तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घाला, नसेल आवडत तर मीडियम साखर घाला. आता हे दूध आपल्याला याच्यात ऍब्झॉर्ब होईपर्यंत याला गॅस थोडीशी फास्ट करू. इथं आपण हे 4-5 मनुके आणि थोडेसे काजू बदाम मी क्रश करून घेतलेले आहेत. आपल्याला ते याच्यात घालायचे आणि थोडे हे गार्निशिंग आपण राहू देऊ. हे बघू शकता हा काय खमंग सुगंध येतो आहे त्याचा, अतिशय टेस्टी लागतं हे. तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. चला तर मग याला आता आपण थोड्या वेळ रोस्ट करून घेऊ. छानपैकी थोडंसं दूध ऍब्झॉर्ब होईपर्यंत त्याला शिजवून घेऊ आणि मग आपला स्वीट काप आपले तयार आहेत गोड. फ्रेंड्स, हे मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण त्याला थोडंसं त्याला खालून लटकू देऊ, म्हणजे ते जे थोडंसं असं खरपूस भाजलं जातं ते अतिशय छान लागतं. त्याच्यामुळे थोडंसं 2 मिनटं फक्त त्याला आता आपण चिपकवून घेऊ खाली आणि लगेच सर्व करू. फ्रेंड्स, आपले गोड फराळ तयार आहे. आपला रताळूचे गोड काप आपण करून रेडी केले. नक्की ट्राय करा
आणि कसे वाटले ते नक्की कमेंट मध्ये सांगा। धन्यवाद फ्रेंड्स।